अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळासाठी यशोधर फणसे यांनी केलेली 50 लाखांची तरतूद ही वादात सापडलेली आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. शुभाताई, आपण पाहतोय 50 लाख रुपयांची तरतूद ही अंधेरीच्या राजासाठी होते, मग इतर मंडळांना हा निधी का मिळत नाही असा प्रश्न साहजिक इतरांकडनं विचारला जातोय. आपली भूमिका. नाही, ह्याच्यामध्ये स्थायी समिती अध्यक्षांकडे तशा प्रकारचं राजाच्या मंडळाचं पत्र आलेलं असेल आणि त्यांनी त्यांच्यासाठी विशेष तरतूद केली असेल आणि ह्याच्या पुढे वेगवेगळ्या मंडळांना द्यायची त्यांची धारणा असेल, तर त्याच्यात काही गैरनायकांचे अध्यक्ष आहेत, अध्यक्षांचा अधिकार असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी ती तरतूद केली असावी असं मला वाटतं. ही तरतूद समान नाहीये अशा स्वरूपाचं मत शिवसेनेच्याच नगरसेवकांनी व्यक्त केलं, हे खरं आहे का? समान व्हायला हवी होती परंतु तशी झाली नसेल, तर महापौरांचा अजून अधिकार आहे. महापौर पूर्णपणे बजेट पूर्ण व्हायच्या आधी ही तरतूद सगळ्यांमध्ये वाटून देऊ शकतात आणि ते प्रक्रिया माझ्या मताप्रमाणे चालू आहे. या संदर्भात कोणी या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे, कोण अप्रोच झालं याबद्दलचा काही तपशील आपण सांगू शकाल का? नाही, आहे त्याची माझ्याकडे काही माहिती नाहीये, परंतु महापौर ह्या मनस्थितीत आहे की ते सर्व त्यांच्या अधिकाराखाली काही नगरसेवक जे नाराज आहेत त्यांना ही तरतूद वाढवून देणं किंवा अजिबात झाली नसेल त्यांना करून देणं हा अधिकार वापरतील. ते अधिकार वापरतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करताय, पण आपण स्वतः सहमत आहात का? अंधेरीच्या मंडळासाठी 50 लाख, गेल्या बजेटमध्ये 15 लाख, 65 लाखांपर्यंतची तरतूद होते आणि मग इतर मंडळांच्या मनात डावलल्याची भावना निर्माण होते, ह्याच्या बाबतीत मी खरंच काही बोलू शकत नाही. कारण एकदा तरतूद केलेली असेल तर त्यांनी त्याच्यात काहीतरी विचार केला असेल किंवा अभ्यास केला असेल, ह्याच्या बाबतीत मी खरंच काही बोलू शकत नाही. धन्यवाद. शुभा राऊळ आपल्या सोबत होत्या. मुंबईच्या माजी महापौर, शिवसैनिकांमध्ये सुद्धा समान निधीचं वाटप झालं नसल्याची भावना एक प्रकारे या विषयावरून व्यक्त केली जाते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.